नमस्कार संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाला एकत्रित आणण्यासाठी ब्रेकफास्ट डिप्लोमासीचा अवलंब केला आहे मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेससह चौदा विरोधी पक्ष एकत्र आले आहे मात्र यातच दिल्लीत आणखीन एक राजकीय घडामोड घडताना दिसून येत आहे त्याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडला जाऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या भेटीत सहकार विषयाबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे मात्र अमित शहा शरद पवार यांच्या भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती त्यानंतर आता अमित शहा सोबत भेट झाली आहे त्यामुळं या दोन्ही नेत्यांमध्ये केवळ सहकार क्षेत्रावरच चर्चा होणार की पडद्यामागून अन्य काही राजकीय डाव साधला जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंग धरू लागली आहे शरद पवार भेटीत नेमकं काय घडलं का आणि त्याचं भविष्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे सांगणं आत्ता कठीण आहे परंतु येणाऱ्या काळात सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला या भेटीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद